घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अडीच किलो गॅस कमी आढळून आल्याने गॅस चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदिया तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लिपिक म्हणून कार्यरत सतीश नाईक यांच्याकडे तक्रार आली असता घरगुती वापराच्या गॅस अंड्याची तपासणी करून वजन केले असता सिलेंडरमध्ये गॅस कमी असल्याचे लक्षात येताच अरविंद गॅस एजन्सीतून वाटप करण्यासाठी श्रीनगर येथे गेलेले गॅस अंड्याची तपासणी केली असताना प्रत्येक खंड्यात अडीच किलो गॅस कमी असल्याचे पुढे आले असून यात गॅस वाटक आरोपी मधू माहुरे तसेच अरविंद गॅस एजन्सीचे मालक अरविंद नागदेवे यांनी टाटा एस वाहनाला भाड्याने घेऊन त्यात एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर वाटप करण्याचे काम करत होते या प्रकरणात एकोणचाळीस गॅस सिलेंडरसह वाहन जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध जीवनाशक्य वस्तू अधिनियमा अंतर्गत तसेच तरल पेट्रोलियम आदेश 2009 99 गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे जीबी न्यूज से प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा तसे बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आपला जिल्हा आपली बातमी जीबी न्यूज गोंदिया